साधे से धोतर, पांढरा नेहरू, डोक्यावर टोपी, शक्यतो तिला इस्त्री नसायची, त्या नेहरू शर्टला असा एक खिसा होता, त्यामध्ये पॉकेट डायरी असायची आणि बऱ्याचदा ती असे रबर बँडनं गुंडाळलेले असायची. त्यात काय 1 रुपया 2 रुपयाच्या नोटा, काही पोस्टाचे लाल तिकीटं वगैरे, खिशाला साधा पेन. असे व्यक्तिमत्वाचे गुरुजी दिसले की गावातील प्रत्येक जण त्यांना नमस्कार घालायचा. कसे आहात गुरुजी म्हणून प्रेमानं विचारपूस व्हायची. खरं म्हणजे गावात असा एकही माणूस नव्हता की ज्यानं गुरुजींना पाहिलं आणि तो त्यांच्याशी बोलला नाही. त्यावेळेस रस्त्यावर मुलांची गर्दी असायची, म्हणजे कुणी गल खांदून गोटे खेळायचं, त्या बैदूला न उडवायचं, 7-8 मुलं जमलेले असायची. चौकामध्ये 3-4 गार सावलीचे लिंब होते, त्यावर सूरपारंब्याचा डाव रंगलेला असायचा आणि त्या खालीच काही वृद्ध माणसं पत्ते खेळत बसलेले असायचे, वेळ जावा म्हणून ते मुलांवर ओरडायचे. हमीद सायकलवाल्याचे इथून काही जुने टायर घेऊन त्याची चकारी चकारी करून गावभर त्या मोटारी पळायच्या. नामू सिंप्य होता, त्याला लाडीगुडी लावून काही चिंद्या घ्यायच्या, त्या चिंद्याचा बॉल करायचा आणि त्यानं रपाधपी खेळायची, गल्लीभर रपाधपी सुरू असायची. मुली कुठंतरी गार सावली, कुणाच्या पडवीत सागर गोटे चंफुल्या खेळत बसायच्या. पण गुरुजींना पाहिल्याबरोबर सगळे मुलं हातात असेल नसेल त्या जिन्सात तिथंच टाकून पसार व्हायचे, जागा मिळेल तिथं लपायचे. गुरुजी जाऊस तर ते पाठमोरे झाले की पुन्हा हळूच, जसं उंदीर बिळाच्या बाहेर डोकावतो तसं डोकवायचं, गुरुजी गेल्याची खात्री झाली की पुन्हा खेळायला सुरुवात करायची. एक आदरयुक्त दरारा होता. त्या काळामध्ये 7वी पास झालं की शिक्षक होता यायचं, म्हणजे हफा नावाची ती डिग्री होती. आणि गुरुजींची उपजीविका ही गावावर अवलंबून असायची, पगार असा नव्हताच, जेमतेम पगार नंतर सुरू झाला, पण तोही गुरुजींना पुरायचा कारण खर्च नव्हता. म्हणजे खेड्यामध्ये माणसं इतका आदर करायचे की मोकळा वाडा मोकळ्या मनानं गुरुजींना ओढून द्यायचे. म्हणजे मळ्यातून येणारी मुलं दप्तरामध्ये पाटी वगैरे तर आणायचेच, पण त्याबरोबर ओल्या भुईमुगाच्या शेंगा, ताजी तोडलेली वांगी, कारली, टोमॅटो, मेथीची भाजी, सेफूची भाजी, हिरवागार, करडईची भाजी, असा पालेभाज्यासुद्धा गुरुजींसाठी आणायची. म्हणजे गुरुजींची खोली जर पाहिली ना तर ती अशी कडधान्यानं जागोजाग अशी भरलेली असायची, पिशव्या ठेवलेल्या असायच्या, कमी काही नसायचं. गाव गुरुजींना समृद्ध ठेवायचं. म्हणजे गुरुजी या ग्रामीण भागाचा एक आदरयुक्त अविभाज्य घटक होता. अशी परिस्थिती, म्हणजे निर्षा दुधाचा रतीब होता फुकट, गुरुजींना पैसे मागायचेच नाही. एखाद्याच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची, मग विजार सावरीत पोरग पळायचं, गुरुजींना बोलवून आणायचं. तोपर्यंत त्या घरातला बाप्या माणूस अंगणामध्ये गोधडी किंवा वाकळ टाकून ठेवायचा गुरुजींसाठी. गुरुजी यायचे, पत्र वाचायला सुरुवात करायचे, तोपर्यंत कारभारी नाथ मातीची चूल पेटवायची, त्यावर चहाचं आधण ठेवायची, पातेलं त्यामध्ये गुळाचा खडा आणि शक्यतो शेळीचं दूध असायचं. थाळाभर चहा समोर यायचा, कप बशांचा विषय नव्हता. मग गुरुजी त्या पत्रातील मजकुरातील सुखदुःखाशी समरस व्हायची, त्या कुटुंबाला समजावून सांगायचे काय आहे. शिवार गप्पा सुरू व्हायच्या, तोपर्यंत रात्र आपली सावली त्या खेड्यावर हळूहळू धरत चाललेली असायची, हळूहळू अंधार पडत चाललेला असायचा. जेवणाची वेळ झालेली आणि मग त्या घरातला बाप्या माणूस गुरुजींना आग्रह करायचा. गुरुजी नको नको म्हणायची, पण आतून कारभारीन डोक्यावरचा पदर सावरत म्हणायची, 2 घास खाऊन जावा की गुरुजी. आणि गुरुजींचा होकार येण्याच्या आत काठोटीमध्ये थपाथप भाकरी थापायला सुरुवात व्हायची. त्या चुलीच्या लाल भडक जाळामध्ये बाजरीची ती टम्म पापुद्रा फुगलेली भाकरी, शेजारच्या छोट्याशा चुलीवर खापरातलं झणझणीत कोरड्यास खापराची तवली असायची, दगडी पाट्यावर मिरचीचा भेळा, त्यामध्ये लाल मिरची, लसूण, मीठ असतील तर शेंगादाणे टाकले जायचे तो भेळा, तेलाअभावी सुरकुतलेलं लोणचं, असा तो जामनिमा असायचा, पण त्यात मायेची चव असायची. भरपूर जेवण व्हायचं गप्पा करत करत,
गुरुजी तृप्त मनानं उठायचे, तिथंच जेवून अंथरुणावर पडलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे. गुरुजी उठले की बाप्या माणूस कंदील घेऊन उठायचा आणि म्हणायचा, गुरुजी गारमासाचे दिस आहेत, रस्त्यावरून किरकुडं निघतील, चला मी तुम्हाला घरला सोडून येतो. मग बाप्या माणूस कंदील घेऊन पुढे, गुरुजी मागे, त्यांच्या सावले एकमेकात मिसळून जायच्या जसे गुरुजी आणि गाव एकमेकात मिसळून गेलेलं असायचं. कंदिलाच्या त्या मिनमिन त्या प्रकाशासारखं असं स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे. खरं म्हणजे गावात एखाद्या मुलीला पाहायला पाहुणे आल्यापासून तर तिचं लग्न जमून सुपारी साखरपुडा तर मुलगी वाटं लावस्तर गुरुजींची भूमिका महत्त्वाची असायची. कुणाचं दुखलं, कुणाला शहरात नेऊन ॲडमिट करण्याची वेळ आली, कुणाचे इथं अंत्यविधी असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, कीर्तन प्रवचन भजन सप्ते घरगुती समारंभ असतील, या प्रत्येक समारंभामध्ये गुरुजी प्रमुख सूत्रधार असायचे. म्हणजे गुरुजी एखाद्या घरी गेले तर त्यांना पानावर बसवल्याशिवाय लोक उठू देत नव्हते आणि गुरुजींशिवाय गावाचं पान हलत नव्हतं अशी त्यावेळीची परिस्थिती. शाळा एखाद्या मोकळ्या घरात भरायची, नाही तर देवळाच्या पडवीत भरावायची, आणि काहीच नाही तर मग झाडाखाली भरायची. खोडाला एक खिळा ठोकलेला असायचा, त्याला लाकडी फळा लटकवून द्यायचा, पण त्या पुसट फळ्यावर लिहिलेलं मुलांच्या मनावर मात्र गडद अक्षरात उमटायचं. तो लोखंडी रुळाचा एक तुकडा कुठंतरी झाडाला लटकून घंटा व्हायची, त्याचा घनघन आवाज गावभर घुमायचा. खरं म्हणजे दुपारच्या वेळेस सगळं गाव शांत असायचं, कारण ते पघळल्यासारखे सगळे करते माणसं शिवारात पांगलेले असायचे रानावानात कामासाठी, आणि गावामध्ये म्हातारा म्हातारी घर सांभाळायला वगैरे असायचे, बाकी निशब्द शांतता असायची. आणि त्या शांततेमध्ये त्या झाडाखालून बाराखडीचा आवाज घुमायचा, पाढ्यांचा आवाज घुमायचा, जुन्या कवितांचा आवाज घुमायचा, आणि जणू सगळ्या गावाची शाळा होऊन जायची. नंतर नंतर खोल्या आल्या शाळेला, त्या पत्र्याच्या काही ठिकाणी कौलाच्या, एक बाकडं आलं लांबलचक लाकडी बाकडं, डुगडुग घालणारं एखादं लाकडी टेबल, आणि एक मोठं लाकडी बॉक्स आलं म्हणजे शाळेचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी, आणि गुरुजी त्याचाच उपयोग खुर्ची म्हणून करायचे. सगळं शाळेचं रेकॉर्ड त्यात असायचं, कागदही कमी असायचे. मग साहेब आले की त्या डेप्युटी म्हणजे डिपुटी म्हणायचे त्यांना, साहेब आले की त्या बॉक्सवर बसायचे आणि गुरुजींना आदेश सोडायचे, चला हजेरी आणा. आणि मग गुरुजी म्हणायचे, तुमच्या खालीच आहे. साहेबांना कळत नसे, समजल्यावर ते हसायचे उठायचे. मग गुरुजी त्या बॉक्समधले काय एक दोन रेकॉर्ड कागद वगैरे रजिस्टर एखादी हजेरी दाखवायचे, साहेबांचं समाधान व्हायचं. पालकही तसे अडाणीच होते, म्हणजे मुलगा शाळेत घालायचा ना तर मुलाचा जन्म कधी झाला तर आखिदीच्या आधी 2 दिवस, पाडव्याच्या नंतर 4 दिवस, आमच्या घरी जागरण गोंधळ होतं त्याच्या आधी 3 दिवस, जन्मतारीख नाहीच. म्हणून आता महाराष्ट्राभर आपण जे पाहतो की अनेक लोकांची जन्मतारीख गुरुजींनी 1 जूनच टाकून दिलेली आहे, वाढदिवसाची सोय करून टाकलेली आहे गुरुजींनीच, कारण पालक जर जन्मतारीख सांगतच नव्हते तर मग गुरुजीच जन्मतारीख टाकून द्यायची. जात कधी कधी जातही सांगता येत नसायची, मग जो व्यवसाय करतो तेच आडनाव लावायचं, म्हणजे कुंभार काम करत असेल तर आडनाव कुंभारच, कारण एकदा पोरग शाळेत घातल्यावर पुन्हा पालकांना शाळेत यायचा विषयच नव्हता, आई तरी यायची, बाप येतच नव्हता. पोरीचं नाव जर झिंगी सांगितलं, गुरुजी म्हणायचं झिंगी नसेल काहीतरी चांगलं असेल तर नाही नाही झिंगीच म्हणा, नाही तर तिला राग येतो. फार मजेशीर. आणि गुरुजी असं नोंदवायचे ना मजेशीर की एक बहीण भाऊ आले की मग मुलाच्या पुढं गुरुजींनी लिहिली जात मराठा, आणि मुलीच्या पुढं लिहिलं मराठी, म्हणजे जातीचं सुद्धा लिंग बदल, तरी पण काय फरक पडत नव्हता. अशा त्या शाळा मजेशीर चाललेल्या होत्या, आणि खाली फरशे नसल्यामुळं सारवावं लागायचं, आठवड्यातून एकदा तो सारवणं म्हणजे एक मोठा सोहळाच असायचा. म्हणजे आमच्या वर्गातले धटिंगण मुलं जे आहेत थोराड अंगाचे, ते मग पाणी आणायला ओढ्याला पळायचे, आम्ही आपले गावात शेण गोळा करायला, आणि मग आमच्या वर्गातल्या मुली अशा चारही कोपऱ्यात परकराचे आचे कोचे खोऊन अशा सारवायला सावध असायच्या.
आम्ही गेलो की खाऊ आल्यासारखं मला दे म्हणून शेणाचे पोह धपाधप वर्गात पडायचे. वर्ग सारवला जायचा छान, भिंतीला पोचारा दिला जायचा, मातीचा पोचारा, आणि अनेक मुलं पोचारा दिल्यावर नाक लावून उभे राहायचे भिंतीला, कारण तो जो सुगंध आहे, मला वाटतं जगातील कुठल्याही अत्तराला तसा सुगंध अजूनपर्यंत आलेला तरी माझ्या निदर्शनास आला. इतका तो असा तो सोहळा. कधी कधी मुलं दांडी मारायची, म्हणजे शाळा सुरू असताना मध्येच पटकन जाऊन यायचे. पण गुरुजी बरोबर ओळखायच्या कुठं गेला होता, त्यांच्या काही पद्धती असतील त्यावेळेस ते आम्हाला माहीत नव्हत्या. पण मग ते कुठं गेला होता खरं सांगायचंच नाही. मग मुलाच्या हाताचा वास घ्यायचा, अरे तू ओढ्याला मासे धरायला गेला होता की, तो म्हणायचा हो गुरुजी. एखाद्याचा करदोर ओला असेल तर हा डोहामध्ये डुबकी मारायला गेला होता. हातापायावर अशा लाल रेषा जर उमटलेल्या असल्या रक्तासारख्या, तर कोणाच्या तरी शेतात जाऊन हा ऊस खाऊन आला. अंगावर असा पांढरा चिकटा असेल तर कोणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आला. जीभ जर निळी पडलेली असेल तर जांभळं खाऊन आला. हातावर पायावर जर पांढऱ्या रेषा असतील ओरखाडे उमटलेले, तर बोरीच्या झाडावर चढून बोरं तोडून खाऊन आला. तोत्र बोलत असेल तर बिबीचे फुलं खाऊन आला. हातामध्ये बारीक बारीक काटे शिरलेले असतील तर साबरीचे बोंड खाऊन आला. ओठाच्या इकडे तिकडे जर चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन हा गुळ खाऊन आला. गुरुजी बरोबर ओळखायचे, आणि आम्हाला त्याचं अतोनात आश्चर्य वाटायचं की गुरुजींनी हे ओळखलं कसं. त्यावेळेस आमचा पोशाख मोठा मजेशीर होता, म्हणजे खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि टोप्या असायच्या. आता मुलांना टोप्या नाही, कारण तेच दुसऱ्यांना घालतात, त्यामुळे त्यांना टोप्या असतात का. आणि बहुतेकांच्या विजारींला असे वेगवेगळ्या आकाराच्या टी व्हीसारखे असे आयताकृती ठिगळं असायचे, मग दप्तर त्याला लावायचं ठिगळाला लाज राखण्यासाठी. दप्तरं कशाची, सॅक वगैरे विषयच नाही, एक सुफला युरिया किंवा कुठल्या बी बियाण्याच्या गोण्यापासून दप्तरं तयार केलेले. म्हणजे आम्ही त्या कंपन्यांचे जणू ब्रँड अँबेसिडर होतो आम्ही त्याची. पण मजा होती, कशाचं वैषम्य वाटत नव्हतं, समाधान. म्हणजे त्या काळी अडचणी होत्या, संकटे होती, संघर्ष होता. भौतिक सुविधा निकृष्ट होत्या, पण शिक्षण मात्र उत्कृष्ट होतं. परीक्षा होत्या, पण मूल्यमापनाला खंडीभर साधनं नव्हती. डोक्यावर व्यवस्थेची जीवघेणी उतरण नव्हती. कवितांना चाली होत्या, शिक्षण सकस होतं. त्याचं कारण सर्वांचा होता विश्वास फक्त गुरुजींवर आणि शाळांवर. काळ बदलला, समाज बदलला, तसे गुरुजी बदलले, विद्यार्थी बदलले. सारवणाऐवजी फरशा आल्या, पोचारा जाऊन भिंतीला प्लास्टर आलं, भिंती रंगल्या, शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या, देखण्या झाल्या. संगणक आले, शाळा डिजिटल झाल्या, सगळं शिक्षण तंत्रज्ञानाच्या फेऱ्यात अडकलं. गुरुजींच्या खिशामध्ये डायरीऐवजी मोबाईल आला, अभ्यासक्रम प्रोजेक्टरवर दाखवला जाऊ लागला. कट. अभ्यासक्रमासाठी शाळेमध्ये प्रोजेक्टर आले, टी व्ही आले, विज्ञानानं शिक्षणामध्ये मुसंडी मारली. गुरुजींना बसायला देखणी खुर्ची आली, पण त्यातील अदृश्य काट्यांनी ते अस्वस्थ झाले. हेडमास्तरांना भलं मोठं टेबल आलं, पण ते अहवालाच्या कागदाखाली गुदमरून गेलं. शाळेला कंपाऊंड झालं आणि गाव शाळेपासून तुटू लागलं. शाळेला अनुदान सुरू झालं, शाळेत पैसा आला, तसं गावाचं लक्ष शाळेत जाऊ लागलं. गाव शाळेत आलं, गाव पुढारी शाळेत आले, त्यामागे राजकारण आलं, शिक्षणामध्ये राजकारण आलं, आणि सगळा बट्ट्याबोळ सुरू झाला. आता गावाला गुरुजींची गरज वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या अंगावर इंग्रजी ड्रेस आले, सगळं देखणं झालं, सगळं सुखाचं झालं, समाधान मात्र हरवत चाललं. म्हणजे आता 8वीपर्यंत कोणाला नापास करायचं नाही, मुलांना धाक राहिला नाही. गुरुजींनी मुलांना मारलं तर आता पालक नाही, मुलंच धमकी द्यायला लागले गुरुजींना केस करू म्हणून. मुलांना गुरुजींची गरज राहिली नाही. आनंददायी शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचार सुरू झाला. कृतीपेक्षा प्रशिक्षणे जास्त झाली, परीक्षेपेक्षा मूल्यमापने जास्त झाली, शिक्षकांपेक्षा शिक्षण तज्ज्ञ जास्त झाले,
सगळं जास्त झालं, पण कुठंतरी शिक्षण व्यवस्थेमध्ये रितेपणाची भावना दाटून आली. म्हणजे भरल्या घरात एकटं वाटावं तशा या जगत व्याळ शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठंतरी प्रत्येकाला एकटं असल्याची जाणीव अस्वस्थ करू लागली. काल परवा अचानक गुरुजी भेटले, मी नमस्कार घातला, मला जवळ घेत म्हणाले, काय सगळं व्यवस्थित ना? म्हटलं हो गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे, समृद्ध आहे, सुख आहे, पण समाधान नाही. काहीतरी हरवलंय गुरुजी, पण काय हरवलं तेच समजत नाही. गुरुजी सुद्धा माझ्याकडं हरवल्या नजरेनं पाहत राहिले.